मतदार यादीचं विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगानं मतदार जागृतीसाठी पुण्यात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या हस्ते विद्यापीठात मतदार नोंदणी लोकशाहीतील पहिलं पाऊल या विषयावर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं पुण्याच्या जनसंपर्क प्रादेशिक कार्यालयानं या तीन दिवसीय प्रदर्शनाचा आयोजन केलं आहे त्यानंतर फिल्म्स डिव्हिजनतर्फे देशाचे प्रथम मतदार श्याम सरण नेगी यांच्यावरचा फस्ट इंक हा माहितीपट प्रदर्शनात सादर करण्यात आला यावेळी निवडणूक आयुक्तांनी युवा मतदारांशी संवाद साधला भारतात युवा वर्गाचा सर्वाधिक टक्का असून त्यांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्याच्या दृष्टीनं विद्यापीठ स्तरातून मतदार नोंदणी जागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे अशी माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली मतदानापासून कोणीही वंचित न राहणं मतदानाचा अधिकार बजावणं आणि प्रलोभनाला बळी न पडणं या त्रिसूत्री आधारावर लोकशाही मजबूत होत असून युवावर्ग याचा पाया असल्याचं निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितलं त्यानंतर लोककलावंतांनी गोंधळ लावणे जोगवा आणि वासुदेवाची वारी या माध्यमातून मतदानासंदर्भात जनजागृती करणारे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले त्यानंतर आयुक्तांनी तृतीयपंथीय मतदारांशी संवाद साधला मतदान प्रक्रियेत तृतीयपंथीयांचा सहभाग वाढावा यासाठी आयोग करत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली